आजवर महानगरपालिकेच्या विकास कामाच्या निविदा या अंदाजपत्रकाच्या सुमारे 15 ते 30% वाढीव दराने येत असतात. मात्र महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच G20 परिषदेसाठी केल्या जाणाऱ्या विविध कामांच्या निविदा एकूण अंदाजपत्रकाच्या तब्बल 24% कमी दराने प्राप्त झाल्या आहेत. गुरुवार पर्यंत अशा 200 पेक्षा अधिक संचिकांना मंजुरी देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. फेब्रुवारी महिन्यात G20 परिषदेअंतर्गत विविध देशाची शिष्टमंडळे औरंगाबादेत भेटीसाठी येणार आहेत. या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी रस्त्यांचे पाचवर्क, रस्त्यावर दुभाजक रंगरोंगोटी आणि सौंदर्यीकरण अशी विविध कामे केली जाणार आहेत. या सर्व कामांच्या अल्प मुदतीच्या निविदा प्रसिद्ध केल्या असून 31 डिसेंबर पर्यंत त्या अंतिम करून वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. नंतर 31 जानेवारी पर्यंत कामे मुदतीत पूर्ण केली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. शहरातील प्रमुख रस्त्यांवर लेफ्ट टर्न घेताना दुचाकी चारचाकी वाहन धारकांना मोठी अडचण होते. ही समस्या लक्षात घेत महापालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख 45 लेफ्ट मोकळे करण्याचा निर्णय घेतलाय. या कामासाठी सुमारे 3 ते 3.5 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च मनपा निधीतून केला जाणार होता, परंतु आता हा खर्च G20 साठी प्राप्त होणाऱ्या 50 कोटीतूनच केला जाणार असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलंय.